नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बायोलॉजी मॅग्निफाइड मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आजचं लेक्चर अतिशय इम्पॉर्टंट पॉइंट वरती आहे, क्रॉस पॉलिनेशनचे डिवाइसेस किंवा आउटब्रीडिंग डिवाइसेस किंवा आपण काय म्हणतो याला कॉन्ट्रावर्सेस ऑफ क्रॉस पॉलिनेशन। हे खूप इम्पॉर्टंट आहेत, बोर्ड ची एक्झाम असेल किंवा सीईटी ची एक्झाम असेल, नीट ची एक्झाम असेल, या सगळ्यांसाठी याच्यावरती या कन्सेप्ट वरती खूप वेळा प्रश्न आलेले आहेत। सीईटीला तुम्हाला दरवर्षी याच्यावरती प्रश्न दिसेल, नीटला सुद्धा। सो डिटेल आपल्याला हे सगळे डिव्हायसेस बघायचे, एका व्हिडिओ मध्ये सगळे डिव्हायसेस घेणं शक्य नाही। मी याचे छोटे छोटे व्हिडिओज करणार आहे, आताचे व्हिडिओ फक्त डिक्लाइनिंग घेणार आहे, नंतर मग एक एक असं किंवा छोटे कन्सेप्ट असतील तर दोन कन्सेप्ट एका व्हिडिओत असं आपण जाणार आहोत। सो सुरुवात करूयात आपण आजच्या लेक्चरला। फर्स्ट आपला डिवाइस आहे आउटब्रीडिंग डिवाइस, काय आहे डिक्लाइनिंग किंवा युनिसेक्सुअलिटी किंवा डायोसिल। आउटब्रीडिंग डिवाइसेसला काय म्हटलं जातं, अडॅप्टेशन फॉर क्रॉस पॉलिनेशन, ठीक आहे, कॉन्ट्रावर्सेस किंवा कंडिशन असं म्हटलं जातं, नाव व्यवस्थित लक्षात ठेवा। हा आता कन्सेप्ट महत्वाचा आहे, डिक्लाइनिंग युनिसेक्सुअलिटी आणि डायोसिजम, ठीक आहे। आता याच्यामध्ये बघा युनि, आता या शब्दावर बघा, युनि म्हणजे किती आहे, वन, आणि वन काय आहे, वन सेक्स, वन सेक्स म्हणजे एक सेक्स ऑर्गन असणार आहे। एक सेक्स ऑर्गन मग फ्लॉवरच्या बाबतीत किंवा प्लांटच्या बाबतीत सेक्स ऑर्गन कुठले असतात सांगा, अँड्रोसियम मेल सेक्स ऑर्गन आहे आणि गायनोसियम, गायनोसियम काय आहे तुमचा फिमेल सेक्स ऑर्गन आहे, ठीक आहे। गायनोसियम आणि अँड्रोसियम हे सेक्स ऑर्गन, मतलब एकच सेक्स ऑर्गन, एका फुलामध्ये एकच सेक्स ऑर्गन असणार आहे, दॅट इज युनिसेक्सुअलिटी किंवा डायोसिजम। मग डायोसिजम, मग डायोसियस हाय प्लांटच्या बाबतीत बोललं जातं। इन डिटेल आपल्याला बघायचं आहे, बघूयात मग याच्यामध्ये काय असतं, तर आयदर मेल ऑर फिमेल फ्लॉवर, म्हणजे एका प्लांट वरती, एक जर प्लांट असेल तुमचं तर त्याच्यावरती काय असू शकतं, एकतर फिमेल किंवा काय असू शकतं मेल फ्लॉवर असणार आहे। आणि मग एकच आहे, एकच सेक्स ऑर्गन आहे, युनिसेक्सुअल आहे, म्हणजे फ्लॉवर्स कसे आहेत सांगा, युनिसेक्सुअल, म्हणजे इथं बायसेक्सुअल फ्लॉवर येणार नाही। कारण आपण जे सगळं बघतोय ते कशासाठी बघत आहोत, क्रॉस पॉलिनेशन साठी बघतोय। बायसेक्सुअल फ्लॉवर घेतला की तो सेल्फ पॉलिनेशन साठी होणार आहे, आणि तो ऑलरेडी आपला सेक्शन झालेला आहे, चास्मोगॅमी वगैरे या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। इथं फ्लॉवर हे ऑलवेज युनिसेक्सुअल असणार आहे, त्याच्यामुळं सेल्फ पॉलिनेशन होणार नाहीये। हे झालं बेसिक आणि मिनिंग वाईज, ठीक आहे। आता खूप डिफिकल्ट कन्सेप्ट नाही, पण डिटेल समजणं गरजेचं आहे। डायोसिजम काय आहे, मग हे जे प्लांट्स आहेत, असे प्लांट ज्याच्यावरती फ्लॉवर्स कसं असेल, युनिसेक्सुअल असणार आहे, मेल फ्लॉवर सेपरेट असेल, फिमेल फ्लॉवर सेपरेट असेल, ठीक आहे। या प्लांट्सला डायोशियस प्लांट्स म्हटलं जातं। तर डायोशियस प्लांट, सॉरी, हे जे प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये दोन आहेत, एक तर काय असू शकतं प्लांट मोनोसियस असू शकतं किंवा काय असू शकतं डायोशियस असू शकतं, म्हणजे दोन प्रकार आहेत। जसं फ्लॉवर मध्ये आपण काय बघितलं, मेल फ्लॉवर किंवा फिमेल फ्लॉवर, तसंच प्लांट मध्ये सुद्धा मोनोशियस फ्लॉवर असेल किंवा डायोशियस फ्लॉवर असेल। ह्या गोष्टी अकरावीचा बेस आहे, बट खूप इम्पॉर्टंट आहे, मी व्यवस्थित एक्सप्लेन करते, नीट लक्ष द्या। काय म्हटलंय, मोनोशियस मध्ये मेल अँड फिमेल फ्लॉवर ऑन द सेम प्लांट, हा कन्सेप्ट महत्वाचा आहे। दोघांमध्ये खूप फरक आहे, मोनो म्हणजे काय, सिंगल, मोनो म्हणजे काय असणार आहे, सिंगल, म्हणजे इथं प्लांट काय असणार आहे, सिंगल असणार आहे। हे जे दोन फ्लॉवर बघितले आपण वरचे, मेल आणि फिमेल फ्लॉवर, ते तुमचे सिंगल प्लांट वरती असणार आहेत। कशावरती, सेम प्लांट वरती, सिंगल प्लांट वरती। त्याच्या ऑपोजिट आपण बघूया, डाय, डाय म्हणजे किती असतो, टू असतो। मग डायोशियस, डायोशियस म्हणजे अगेन काय असणार आहे, तुमचा मेल आणि फिमेल फ्लॉवर काय असेल, डिफरंट प्लांट वरती असेल, म्हणजे मेल फ्लॉवर वेगळ्या प्लांट वरती, फिमेल फ्लॉवर वेगळ्या प्लांट वरती, याला म्हणायचं डायोशियस प्लांट, ठीक आहे। मोनोशियस एक्झाम्पल तुम्ही मेज, मक्याचं तुम्ही बघितले का, मक्याचं कसं असतं सांगा, वरती हा असा काय असतो, तुरा असतो, बरोबर, आणि ही अशी पानं आहेत, इकडून हे लांब पानं, आणि याच्यामध्ये असं कणीस येतं, जिथं कणीस येतं तो हा सेक्शन, मग हे जे आहेत इथून असे अँथरडस्ट होतं, हे फिमेल, वरचा जो आपण मक्याचा तुरा म्हणतो की नाही, त्याला तुमच्या भाषेत तुमच्या गावाकडामध्ये वेगवेगळ्या सेक्शन एरियानुसार मराठीत काय पण म्हणू शकतात, तर हे मेल फ्लॉवर आहे, आणि इथं कॉब, कॉब म्हणजे फिमेल फ्लॉवर येतं, आणि मग हे अंतर इथं डस्ट होतात, आणि मग इथं आपलं काय होत असतं, जे आपण कॉर्न खातो की नाही मक्याचं कणीस, ते इथं डेव्हलप होतं। इथं फिमेल आहे, उमरीत सगळ्या इथं असतात, आणि मग हे एकच प्लांट झालं, इथं काय आहे मेल फ्लॉवर आहे, आणि इथं काय आहे फिमेल फ्लॉवर आहे, एकाच प्लांट वरती, सेम प्लांट वरती आहे, दॅट इज मेज काय आहे आपलं मोनोशियस प्लांट आहे, ठीक आहे। आता जी कन्सेप्ट मी सांगते ही नीट ओरिएंटेड आहे, पण सीईटीचा बेस आहे, सो सीईटी वाले मी व्यवस्थित समजून घ्या, नीटला तर करायचंच आहे। मोनोशियस प्लांट मध्ये काय होतं, इट प्रिव्हेंट्स ऑटोगॅमी बट नॉट
फ्लावर मध्ये सेम फ्लावर मध्ये दोन्ही वॉल्स असणार आहेत, मग इथे कसं आहे का फ्लावर डिफरेंट आहे, म्हणजे ऑटोगॅमी तर काय झाली प्रिव्हेंट झाली, म्हणजे इथे सेल्फ पॉलिनेशन होणार नाही, कुठलं सेल्फ मधलं ऑटोगॅमी, पण गायटोनोगॅमी होईल की हे गायटोनोगॅमीचं पण एक्झाम्पल आहे सेम प्लांट वरती, आता ह्याचं जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन तर सेमच असणार नाही ना, कारण एकच प्लांट आहे, एकाच प्लांट वरती दोन वेगवेगळे फ्लावर, मग या फ्लावर मधून नंतर निघून इथे येतोय, दॅट इज तुमची गायटोनोगॅमी मात्र पॉसिबल आहे, गायटोनोगॅमी इथं प्रिव्हेंट केली जाणार नाही, गायटोनोगॅमी होती बाय मोनोशियस प्लांट्स मध्ये गायटोनोगॅमी पॉसिबल आहे जसं आपण इथं बघितलेलं आहे, बट ऑटोगॅमी इथं पॉसिबल नाही. इथपर्यंत सेक्शन तर कुठला झाला आपला मोनोशियस प्लांट्स. आता बघूयात आपण डायोशियस, पण डायोशियस प्लांट मध्ये मात्र ऑटोगॅमी सुद्धा प्रिव्हेंट केली जाणार आहे आणि गायटोनोगॅमी सुद्धा प्रिव्हेंट केली जाणार आहे, कशी, कारण प्लांटच डिफरंट आहे, दोन वेगवेगळे प्लांट्स असतील त्यावेळी ऑटोगॅमी तर व्हायचा प्रश्नच येत नाही कारण तिथं फ्लावर सेम आहे, आणि गायटोनोगॅमी सुद्धा होणार नाही कारण गायटोनोगॅमी सेम प्लांट वरचे दोन फ्लावर्स असतात, इथं प्लांटच डिफरंट आहे म्हणजे अगेन दोन्ही सुद्धा गेलं. मग याचं एक्झाम्पल आहे मलबेरी आणि पपया, तुम्हाला पपईचं काही झाडांना पपईची जर बाग तुम्ही ऑब्झर्व केली असेल तर कडेचं जे असतं कड्याच्या पपयाच्या झाडांना पपई लागलेली नसते, मधल्यांना लागलेली असते, ते मेल असतात आणि फिमेल आतमधले असतात, तुम्हाला जर माहिती असेल तर अदरवाईज तुम्ही ते असं लक्षात ठेवा, ठीक आहे. तर हे काय झालं डायक्लिनिक किंवा युनिसेक्शुअलिटी किंवा डायोसिजम. आय होप तुम्हाला हा पॉईंट समजला असेल. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपला पॉईंट होणार आहे डायकोगॅमी किंवा हेटरोगॅमी, ठीक आहे. तर या लेक्चरची पीडीएफ तुम्हाला हवी असेल आणि तुमच्या डाऊटचं सोल्युशन तुम्हाला पाहिजे असेल तर आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तो ग्रुप नक्की जॉईन करा आणि असेच अपडेट्स असेच व्हिडिओ वेगवेगळे मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल. थँक्यू.